संपूर्ण राज्यामध्ये आज आम्ही 7 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत. त्याच्यामध्ये आज प्रामुख्यानं हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवाजीराव माने जे आमच्या बाजूला बसलेले आहेत ते निवडणूक लढवणार आहेत. त्यांना बळीराजा पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले आणि पूर्ण ताकदीनं हातकणंगलेची ऐतिहासिक निवडणूक हे शिवाजीराव माने लढणार आहेत. त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव नांगे पाटील यांची आज उमेदवारी आम्ही इथे जाहीर केलेली आहे. पिढापिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे म्हणजे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या माणसांचं आणि राबणाऱ्या लोकांचं राज्य इथं यायला पाहिजे. इथल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला भांडवलशाहीनं ग्रासलेलं आहे. या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी बळीराजा पाटील मैदानात उरलेल्या पहिल्या जागेवरती जो भंडारा लोकसभेची जी जागा आहे त्याच्यामध्ये प्रदीप ढोबळे यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघातून हरिभक्त पारायण संभाजी महाराज गुराड यांची उमेदवारी आज आम्ही इथं जाहीर करतो आहे. त्याचबरोबर रामटेक या मतदारसंघातून संविधान लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. परभणीमधून कैलास पवार त्याचबरोबर सांगलीतले आनंदराव नालगे पाटील आणि हातकणंगलेतील शिवाजीराव माने आणि लातूर जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यासाठी बहुजी सेनेचे नेते आदरणीय शंकरभाऊ तडाके यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतो. कोल्हापूरच्या बाबतीत छत्रपती शाहू महाराज जे थोरले महाराज आहेत यांना आम्ही सगळ्या विविध पक्ष संघटना आणि विशेषतः बळीराजा पक्षाच्या वतीनं आम्ही बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. कारण या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आणि शाहू महाराजांची भूमिका हे लोकसभेमध्ये जाऊन मांडणं महाराजांना खरं आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं म्हणून आम्ही महाराजांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभेमध्ये बिनशर्त असा पाठिंबा दिला. हां नमस्कार, मी आनंदराव नांदगे पाटील बळीराजा पाटील पक्षाने माझी आज जाहीर उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. तर मी या आपल्या सांगली 44 लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आहे. उभा राहण्याचं कारण म्हणजे इकडं शेतीमालाला हमीभाव, सुशिक्षित बेरोजगारी, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, तसंच तरुण मुलांना हे मोठके राजकीय नेते वाईट व्यसनाला लावत आहेत. कुठल्या प्रकारचं शिकलेली मुलं त्यांना नोकऱ्या नाही आहेत, व्यवसाय नाही आहे. यामुळे बळीराजा पार्टीच्या वतीनं मी उमेदवारी इकडं करत आहे. तसंच असे शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत, पत्रकारांचे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे सगळे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत, त्यांच्या मागण्यात कोणी मान्य करत नाही आहेत आणि इतर विधवा महिला आहेत, निराधार महिला आहेत, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची पाहिजे अशी सुविधा किंवा मदत होत नाही आहे. तसंच सांगली जिल्ह्याची परिस्थिती बघितलं तर घराणेशाही जोरदार चालू आहे. इतर कोणालाही कुठल्या प्रकारचा काही चान्स नाही. तरुण वर्ग सगळा टोटल सुशिक्षित बेकार झालेला आहे आणि याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही. फक्त इलेक्शन पोर्टल वापर करायचा, नंतर त्यांना त्याच्या चादरा उचलल्याशिवाय बाकीचा काही पर्याय उरत नाही आहे. 10 दिवस जो प्रचाराचा असतात त्यांना फक्त मटण दारू मिळते, त्याचाच त्याचा वापर केला जातो आणि याच्यामुळे सुशिक्षित बेकारी वाढलेली आहे. घराघरात राजकारण गेले, घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळं बळीराजा पाटील हा निर्णय घेतला की सांगलीमधून उमेदवारी आपली करायचीच. याच्या अगोदर मी 2019 लोकसभा लढलो आहे, विधानसभा लढलेलो आहे. तर पूर्ण तरुण पिढीला तसंच मध्यम वर्ग, वयस्कर वर्ग या सर्वांना माझ्या आग्रहाची कळकळीची विनंती आहे की बळीराजाला आपण लाखो मताने निवडून द्याल ही मी अपेक्षा करतो. आणि आपली भूमिका जी आहे ती एकदम तटस्थ असेल. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आहे आणि एकदम जिद्दीने लढणार आहे. तर आपल्या सहकार्याची खूप गरज आहे आणि आपण सहकार्य कराल अशी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. नमस्कार.